राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. नागपूरमधील 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती, ती जमीन जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय अहमदनगरमधील 4.5 एकर जमीन जप्त करण्यात आली. एकूण 13,41,00,000 मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडी कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ज दिल्यानंतर मलिकांना हॉस्पिटलमधून ईडी ऑफिसला नेण्यात आलं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची तब्येत बिघडल्यानं जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमूलनं दुधाचे दर लिटरमागे 2 रुपयांनी वाढवलेत. आता अर्धा लिटर अमूल ताजाचं दूध हे पॅकेट आहे ते 24 रुपयांना मिळणार आहे, तर अमूल गोल्डचं अर्धा लिटर दूध 30 रुपयांना मिळेल. अमूल शक्तीचं अर्धा लिटरचं पॅकेट 27 रुपयांना मिळेल. उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं दुधाच्या किमती वाढवल्याचं अमूलनं सांगितलंय. उद्यापासून ही दरवाढ लागू होतीये. युक्रेनमधून देशात मोठ्या प्रमाणात सनफ्लॉवरच्या कच्च्या मालाची आयात केली जाते, मात्र आता युद्ध सुरू झाल्यानं ही आयात थांबण्याची शक्यता आहे. परिणामी सनफ्लॉवर तेलाच्या किमती गगनाला भिडणार आहेत. मागील काही दिवसातच 2,000 रुपयांना भेटणारं सनफ्लॉवर तेल आता 2,300 रुपयांवर पोहोचलंय. सनफ्लॉवरप्रमाणे राई आणि शेंगदाणा तेलावरही परिणाम होऊ शकतो. पिंपरी चिंचवडमधल्या एका निर्दयी पित्यानं आपल्या पोटच्या 7 वर्षाच्या गतिमंद मुलीला कंटाळून चेन्नई एक्सप्रेसमध्ये तिला सोडून दिलं. रोजच्याप्रमाणे मुलगी दिसत नाही म्हणून परिसरातल्या महिलेनं चौकशी केली असता मुलीला सोडल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. ही मुलगी गतिमंद असल्यानं या मुलीच्या सतत तक्रारी यायच्या, याला कंटाळून वडिलांनी तिला फिरायला नेतो म्हणत ट्रेनमध्ये बसवून दिलं. वसईत एका लॉजिंगमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलाय. पापडी येथील द स्टेटस लॉजिंगमधील ही धक्कादायक घटना आहे. महिलेचा गळा उळून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, पण ती नेमकी हॉटेलमध्ये कुणासोबत आली होती याचा वसई पोलीस तपास करत आहेत. डोंबिवलीत मनोज कटके या भाजप पदाधिकाऱ्यावरती प्राणघातक हल्ला झाला. ते भाजप सोशल मीडिया सेलचे प्रभारी आहेत. मनोज कटके सकाळी त्यांच्या दुकानात बसलेले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली. आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. नाशिकमधील इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव शिवारात एका कंपनीला मोठी आग लागली. गोयंका प्लास्टिक असं या कंपनीचं नाव असून ती गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या कंपनीत प्लास्टिकचे पुतळे तयार केले जात होते. आगीमुळे आकाशात धुराचे मोठमोठाले लोट उसळलेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबईत कांजूर मार्गच्या एनजी रॉयल पार्कमधील इमारतीला आग लागली होती. इमारत क्रमांक 2 मधील बी विंगच्या 11व्या मजल्यावर सगळ्यात आधी आग लागली, त्यानंतर 7व्या मजल्यापर्यंत ती पसरली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं, मात्र यात 3 घरं जळून खाक झाली आहे. येवला शहर परिसरात झाडांवर इमारतींवर अडकलेल्या नायलॉन मांजाचा फटका अद्याप पक्ष्यांना बसतोय. येवला महात्मा फुले नाट्यगृहाच्या इमारतीवर शिक्रा जातीचा दुर्मिळ पक्षी नायलॉन मांजात अडकलेला पाहायला मिळाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी या पक्ष्याची सुटका करून त्याला जीवदान दिलं. दक्षिण मुंबईत रविवारी वीज पुरवठा खंडित झालेला. महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली, त्यामुळे वीज पुरवठा लवकरच सुरळीत झाला. ट्रॉम्बे वीज निर्मिती केंद्रात अतिरिक्त भार झाल्यानं संच बंद पडलेले. मेट्रोच्या कामामुळे काही वीजवाहिन्या बंद केल्या, त्याचवेळी इतर वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. कोरोनामुळे सलग 2 वर्ष न झालेली दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा यावर्षी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीनं यात्रेची तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या दर्शन मंडपातून यावर्षी भाविकांची दर्शन रांग केली जाणार आहे. कोल्हापुरात अचानक 100 लक्झरी बस दाखल झाल्या आणि अंबाबाईच्या दर्शनाला गर्दी झाली. नंतर या गर्दीचा उलगडा झाला. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मतदारांना दर्शनाला आणलेलं, त्यामुळे अचानकच कोल्हापुरात लक्झरी बसमुळे वाहतूक कोंडीही झाली. विज्ञान दिनानिमित्त पुण्यातील डीआरडीओने अनोखा वेबिनार कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि येथील वैज्ञानिक उपस्थित होते. यानुसार युद्धात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं.
सोलापुरात एका दारू प्यायलेल्या टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी लाईनमध्ये अनेक जण उभे होते, मात्र मागून दोन जण आले आणि त्यांनी जबरदस्तीनं पेट्रोल भरायला सांगितलं. लाईनमधील एका व्यक्तीनं लाईनीत उभे राहून का भरत नाही अशी विचारणा केली असता त्यानं या टोळक्यानं मारहाण केली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वसईच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. उसगावात चोरट्यानं शटर उटकतून मेडिकल दुकानामध्ये चोरी केली. चोरट्यानं 10,000 मुद्देमाल लंपास केलाय. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. तर याआधी याच मेडिकल दुकानात दोनदा चोरी झाली होती. सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये हजरत ख्वाजा मीरा साहेब यांच्या 647 उरुसाला प्रारंभ झालाय. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरजेतील मीरा साहेबांचा उरुस प्रसिद्ध आहे. मीरा साहेब दर्ग्याच्या उरुसमध्ये संगीत महोत्सव सुरू झाला असून संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या 88 पुण्यतिथीनिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला.